म्हणजे साधारणपणे 1300 रुपये किलोचा कांदा फाईव्ह स्टार हॉटेलला विकला जातो आणि 3 रुपये किलो कांदा हा शेतकऱ्याच्या माला त्याला माल भाव दिला जातो. एक दिवस शेतकरीच त्यांचं मरण करतील म्हणून या सरकारच्या मरणाचं तोरण आम्ही बांधलंय की रामदेव बाबांना 500-500 एकर भूखंड भारतीय जनता पार्टीने नागपूरमध्ये दिल्यानंतर ते स्वतः पतंजलीचं प्रोडक्ट करून मालामाल होतात. त्यांच्या कपाशीला 1.5 लाख रुपये क्विंटलचा भाव मिळतो. भूमिका काल दिशाला आपल्याला पाहिजे होती की राज्यपालांचं अभिभाषण असल्यामुळे आम्ही आश्वासनी सुरू केलेली आहे आणि पहिला महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे कांदा कापूस हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा. काल तुम्ही बघितलं असेल नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले कारण तिथे कांद्याला 3 रुपये ते 4 रुपये किलो भाव मिळाला. ज्या 5 स्टार हॉटेलमध्ये आज आमदार लोक राहत आहेत त्यांना विचारा जे 5 स्टारमध्ये राहतात की आज थोडा कांदा ज्यावेळेस आपण जेवणाच्या पूर्वी मागवतो त्या कांद्याला 60 ते 65 रुपये किंमत आहे. म्हणजे साधारणपणे 1300 रुपये किलोचा कांदा 5 स्टार हॉटेलला विकला जातो आणि 3 रुपये किलो कांदा हा शेतकऱ्याच्या माला त्याला माल भाव दिला जातो. म्हणून आंदोलन केल्यानंतर आम्ही तोरण बांधलं कांद्याचं विधान भवनच्या दाराला. ते तोरण नाही त्याला तोरण समजू नका तर शेतकऱ्यांचं जे मरण या सरकारने चालवलेलं आहे एक दिवस शेतकरीच त्यांचं मरण करतील म्हणून या सरकारच्या मरणाचं तोरण आम्ही बांधलंय. त्याचं कारण असं आहे की काल राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये शेतकरी होय हे माझे सरकार शेतकऱ्याला न्याय देणार आहे. माझ्या शासनाने शेतकऱ्यांना 34,788 शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये अभिभाषणामध्ये उल्लेख आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी काय? मी स्वतः कापूस उत्पादक शेतकरी आहे म्हणून कापसाची माळ घालून घालत आलो. मी नागपूरच्या अधिवेशनात पण हेच बोललो होतो की रामदेव बाबांना 500-500 एकर भूखंड भारतीय जनता पार्टीने नागपूरमध्ये दिल्यानंतर ते स्वतः पतंजलीचं प्रोडक्ट करून मालामाल होतात. त्यांच्या कपाशीला 1.5 लाख रुपये क्विंटलचा भाव मिळतो. मात्र आज माझा कापूस उत्पादक शेतकरी जर 7,000 रुपये त्याला क्विंटलला भाव मिळत असेल आणि त्याला उत्पन्नाचा खर्च जर 10,000 रुपये असेल तर तो आत्महत्या करणार नाही तर काय करणार? तुम्ही G20 ग्लोबल इंडिया स्मार्ट सिटी समृद्धी महामार्ग या खेळण्यांमध्ये आम्हाला खेळवू नका. शेतकऱ्याला न्याय हवाय. आज तुम्ही कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये 1 करोड रुपयांचा महापूर आणलाय भारतीय जनता पार्टीने. माझं म्हणणं नाही तिथल्या स्थानिक नागरिकांचा आक्षेप आहे पण